सर्वे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात कृतज्ञता सप्ताह पाळला असून टाकळी ढोकेश्वर निघोज भाळवणी अळकुटी पारनेर सुपा या गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ भाळवणी येथून करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार निलेश लंके राष्ट्रवादीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तर्फे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले बबलूशेठ रोहकले माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहकले यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच झोनल अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग पार पडला. त्यावेळी उमेदवारांचा अर्ज दाखल करून घेताना आवश्यक कागदपत्रांसंदर्भातील माहिती देण्यात आली. पारनेर जुन्नर श्रीगोंदे कर्जत व करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या कुकडी कालव्याची दुरावस्था झाली असून कालव्याला पारनेरसह इतरही तालुक्यात मोठमोठी खिंडारे पडली आहेत तर कालव्याच्या कडेला झाडे झुडपी उगवली आहेत. त्यामुळे आवर्तन काळात लाखो लिटर पाणी वाया जाते त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. गेल्या 40 वर्षात कालव्याच्या निर्मितीनंतर मोठी डागडुजी करण्यात आली नाही त्यामुळे कालव्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पारनेर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दैठणे गुंजाळ येथील ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरात चप्पाषष्टी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहाटे मान्यवरांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण घडीव दगडात मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात हजारो झाडे लावून परिसर सुशोभित केला आहे. सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे अनेक गावात उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावातील प्रमुख पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांना पूर्वसूचना देण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळप यांनी अळकुटी ग्रामपंचायत येथे बैठक घेतली. निवडणुकीच्या काळात कोणीही वाढदिवस किंवा जेवणावळीचे कार्यक्रम घेऊ नयेत तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले. नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवेमठ वस्ती येथे नगरकडे भरधाव वेगाने जात असणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांचे वडील हरिभक्त पारायण महादेव भाऊसाहेब गाडीलकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रामदास तर्टे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी गाडी चालक लाल दोषी याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा.